महाराष्ट्राचे लोकप्रिय शिक्षक नितेश कराळे यांनी शिंदे फडणवीसांचा भरसभेत जोरदार बँड वाजवला. शिंदे फडणवीस मोदींना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही. हे तिघं मराठा समाजाचे दुश्मन आहेत. एकनाथ शिंदे तर सगळ्यात मोठा गद्दार आहे. या शिंदेंनी बाळासाहेबांचे नेते चोरले, चिन्ह चोरलं, पक्षाचं नाव सुद्धा घेतलं. बरं झालं आडनाव नाही घेतलं. महायुतीचा जो सत्यानाश लोकसभेत झाला तसाच विधानसभेत या गद्दारांचा सत्यानाश होईल का? कमेंट करून सांगा. देवेंद्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते, यायले अजिबात हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा. ज्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून चिन्हही घेतलं, पक्षाचं नावही घेतलं, बरं झालं आडनाव नाही घेतलेलं काहीनं. अरे आडनाव नाही घेतलं ना, सध्या महाराष्ट्रातले पोट्टे बेरोजगार राहिले पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या हस्तगी लागून पुरे कंपन्याच्या कंपन्या गुजरातमध्ये नेत आहे. लोकसभेच्या वेळेस अनेक ठिकाणी मी गेलो, लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता. पण आता महायुती हे जे तिघाडी सरकार आहे यायचा जो सत्यानाश विधा लोकसभेत झाला ते त्याले 100% माहीत आहे का आपला सत्यानाश ह्या विधानसभेतही होणार आहे. आणि तो सत्यानाश झाला नाही पाहिजे म्हणून एक त्याने आता सध्या स्कीम आणली आहे, लाडकी बहिणा. आणि लाडक्या बहिणीचं प्रेम म्हणजे लाडकी बहीण भावाले खूपच आवडते बा, बहिणीले भाऊ असं अजिबात नाही. बहिणीचं प्रेम 1500 रुपयात विकत घेता येत नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे. आणि बहिणीचा जिवाळा आता आठवला, पण ज्यांनी निवडणूक जाहीर केली, ज्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्या पत्नीला उभं ठेवलं होतं लाडक्या बहिणीच्या विरोधात. म्हणजे तुम्ही विचार करा, लाडकी बहीण निवडणूक झाल्यानंतर आठवली जेव्हा पराभव झाला. म्हणून येणारा काळ हा आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर नवीन नवीन स्कीम आणणं चालू आहे. आता एक बीजेपी हे जे सरकार आहे तिघाडी सरकार 50 खोके एकदम ओकेवालं, तर या लोकांनी आता एक स्कीम आणली योजना दूत, म्हणजे योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी दूत नेमायचे. आता हे सरळ सरळ बीजेपीचे बूथ वाढवण्याचा प्रोग्राम आहे आणि आपले कार्यकर्ते पोसायचा प्रोग्राम आहे. आणि अशा स्कीमा राबून कार्यकर्त्याले कसं पोचता येईल आणि सरकारचे आपण दिलेले टॅक्सचे पैसे पुरे पाण्यात खर्च करण्याचं काम हे सरकार आपले करून राहिलं. त्याच्यानंतर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राजकारण करते आणि देवेंद्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते, यायले अजिबात हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा. कारण हे पहिले निष्ठावंत मावळे नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून सुरत मार्गे गुवाहाटी पळाले आणि वापस गोवा मार्ग आले आणि त्यांनी हे सरकार स्थापन केलं आणि ते म्हणते आम्ही निष्ठावंत होय, पक्षावर दावा केला, चिन्हही घेतलं, पक्षाचं नावही घेतलं, बरं झालं आडनाव नाही घेतलेलं काहीनं. अरे आडनाव नाही घेतलं ना, म्हणजे हे सरकार निष्ठावंत लोकांचं नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माग निष्ठावंत मावळे होते तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे मावळे फुटून पळाले आणि म्हणते आमची शिवसेना होय, त्याला लाज वाटायला पाहिजे. आणि म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं यायनं म्हणलं होतं का आम्ही अरबी समुद्रात 42 एकर जागा तयार करू आणि तिथं आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं 650 करोड रुपयाचं स्मारक बांधू, तर तुम्हाला सांगतो इथून 6 वर्षाच्या अगोदर स्मारक बांधण्यासाठी पायाभरणी केली. आमचे नरेंद्र बापू किपू आले होते तिथं दाढीवाले. अना तुम्हाला सांगतो अजून एकही वीट नाही ठेवली तिथं. यायना 25 करोड रुपये खर्च करून टाकले, ते पैसे कायच्यावर खर्च केले याचा हिशोब ह्या सत्तेत असणाऱ्या लोकांना आम्हाला द्यावा. इकडं 75,000 भरती काढायची दाखवाले लोकायले आणि इकडं पॅरल मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला.
म्हणजे आपले पोरं क्लास टूच्या नोकरीवरच लागले नाही पाहिजे असं हे सरकार प्लॅनिंग केलं. यायना महाराष्ट्र शासनाच्या 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट नोकरीत त्याच्यात पोलीस भरती आले, तहसीलदार आले, नायब तहसीलदार आले, BDO SDO यासारख्या पोस्ट क्लास टूच्या पोस्ट यायनं कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या आधारे सगळ्या भराचं ठरवलं होतं आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट 10 लोकांना द्यायचं ठरवलं. त्याच्यातले 5 लोक BJP होते. त्याच्या विरोधात म्या वर्धेत आंदोलन केलं, महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं. तवा कुठं ह्या सरकारनं तो GR मागं घेतला, पण तरी तो GR मागं घेतल्यावर पुन्हा आता यायनं महाराष्ट्रात 20,000 लोक कॉन्ट्रॅक्ट भरतीनं भराची प्रोसेस चालू केली आहे हे कोणालाच माहिती नाही. चालू केली आहे. ज्या माणसाचा पगार 1.25 लाख आहे त्याला 20-25 हजार रुपयात हे गुंडाळून राहिले आणि हे आपल्या गोरगरिबाचं मरणं आहे. ऐन तुरीचे भाव वाढले तर तुरीची डाळ इजी करून आयात करते दाढीवाला. बोलावली तर बोलावली तुरीची डाळ, तुरीची डाळ बोलावल्याच्या नंतर तुरीचे भाव 4,000 आले तर नाफेडनं तुरीच्या मग आता आपल्या तुरी हमी भावात गेल्या पाहिजे यासाठी नाफेड खरेदी करते. ह्या नाफेडनं का केलं, ह्या नाफेडनं सरळ देवेंद्र फडणवीसनं हात वर्त केले आणि म्हणते का आमच्यापाशी तुरी भरासाठी बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर ट्रकाले ट्रकनं बारदाना येते कुठून. मग हा प्रश्न आहे. म्हणून सध्या महाराष्ट्रातले पोट्टे बेरोजगार राहिले पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या हस्तगी लागून पुरे कंपन्याच्या कंपन्या गुजरातमध्ये नेत आहे. मग वेदांता फॉक्सकॉन 1,76,000 करोड रुपयाचा प्लांट होता तो गुजरातले नेला, महानंदा डेअरी नेली, असे अनेक प्लांट महाराष्ट्रातून यायनं गुजरातले नेले आणि गुजरातले नेल्याच्या नंतर आपल्या पोरायचं रोजगाराचं जे काही साधन होतं ते हिसकावून घेण्याचं काम या सरकारनं केलं आहे. म्हणून तुम्हाला जर भविष्यात वाटत असन तर आपल्या पोरायले रोजगार भेटले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आबा पाटील गृहमंत्री होते तेव्हा दरवर्षी 5,000-6,000 रेग्युलर पोलीस भरती निघत होत्या. आता हे सरकार यायनं 8 वर्षाच्या नंतर आता पोलीस भरत्या कंटिन्यू काढल्या, 2 वर्ष इलेक्शन तोंडावर आहे हे पाहून. म्हणून जर तुम्हाला भविष्यात आपल्याला जर भविष्यात सरकार आणायचं आहे तर एकजुटीनं लढा लागन आणि कोणत्याही ठीक आहे महाविकास आघाडीचा उमेदवार भेटला तर आपल्याला इथं तयारी करा लागन आणि जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू. महायुती सरकारचे दररोज नवनवीन प्रताप समोर येत आहेत. पुतळे पण सुरक्षित नाही. 3.5 वर्षांपूर्वीचे किल्ले मजबूत आहेत आणि 9 महिन्यात बसवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मजबूत का नाही, राज्य सरकारचा जाहीर निषेध. 8 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 4 महिन्यात तुमचं सरकार कोसळणार.